पोलीस नावाच्या विशेष संवाद कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. अंधश्रद्धा निर्मूलनावर अनेक समाजकर्त्यांनी काम केलेलं आहे. अनेक समाजकर्ते त्यावर आजन्म काम करत होते. त्यातलं एक नाव म्हणजे नरेंद्र दाभोळकर. नरेंद्र दाभोळकर यांनी अनेक वर्ष आजन्म अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपल्या समाजाला सुधारण्यासाठी काम केलं. त्यांच्याचवर आधारित एक नाटक आगम कलामंडळ गरवारे महाविद्यालयाचं आगम कलामंडळ घेऊन येत आहे. जो शेवट चुकीचा असतो तो कधीच शेवट नसतो असं सांगणारं हे नाटक आहे. त्या नाटकाचं नाव आहे अंधार. अंधार हे नाटक लिहिलेलं आहे सूरज यांनी. तर आपण त्यांच्याशी आज हितगुज करूया, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नाटकाविषयी आणि नाटकाच्या प्रयोगांविषयी. नमस्कार. नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं पोलीस नावाच्या मंचावर स्वागत. सूरज या नाटकाचे लेखक आहेत सूरज गडके. आणि नाटकातले जे लीड कॅरेक्टर्स आहेत ते म्हणजे आरती बिराजदार आणि अजिंक्य. तर मला अजिंक्यला विचारायचं आहे की अजिंक्य तुमच्या नाटकाविषयी तुम्ही भूमिकांविषयी काय सांगणार. मी नऱ्या नावाचं पात्र करतो आहे. प्रमुख पात्र आहे ते. अंधारवाडी नावाचं एक गाव आहे, तिथे बऱ्याच गोष्टी काही घडत असतात. सो मी असं पात्र करतोय जे ह्या गोष्टींनी खूप अफेक्ट होतं आणि तो एक सुधारणा आणण्याचा प्रयत्न करतो गावात. आणि ती सुधारणा आणताना त्याला काय स्ट्रगल जाणवतो, लोकांचा काय त्याच्या काय रिॲक्शन आहे, तो ज्या फेस करतो हे बघण्यासाठी अंधार एक खूप चांगलं आणि एक समाज प्रबोधनासाठी नाटक आहे. मी अंधार या नाटकात नऱ्याची जी बायको म्हणजे फिमेल लीड करते मी. आणि मुळात अंधार या नाटकात नऱ्याचं कॅरेक्टर आणि संगीचं कॅरेक्टर म्हणजे मी जी नऱ्याची बायको तिचं नाव संगी आहे. सो त्या दोघांमध्ये चांगलं म्हणजे चांगलं नव्हतं असं. पण परत जेव्हा तो अंधारात प्रकाश आणायचं जेव्हा ठरवतो तो गावात म्हणतो की प्रकाश आणायचा मेन मोटो त्याच्यात असा आहे की तो प्रकाश आणण्यासाठी झटतो. म्हणजे सुरुवातीपासून तो प्रथेत वाढलेला आहे पण पुढे जाऊन त्याला असं वाटतं की कुठे ना कुठे ही प्रथा खटकते. म्हणजे ही चांगल्यासाठी आहे असं म्हणजे गावकऱ्यांनी सांगितलं किंवा लहानपणापासून त्याला तसं बॅकग्राऊंड आहे. पण ती चांगल्यासाठी नसून त्याचं काहीतरी कुठेतरी त्याचं चुकीचं घडतंय असं त्याला वाटायला लागतं आणि हळूहळू तो प्रकाशासाठी झटायला लागतो. त्यानंतर मी तशी संगीतचं कॅरेक्टर असं आहे की मुळात तीही या प्रथेला आधीपासून सपोर्ट करत आली ला म्हणजे आधीपासून लग्न झालं असुरत किंवा लग्न आधीपासून कारण गावातच वाढली त्यामुळे त्या प्रथेला ती सपोर्ट करते. मुळात ती पुढे जाऊन नऱ्याला सपोर्ट करते असं नाही म्हणता येणार पण सुरुवातीला अपोज होतो. सोबतच असते नऱ्याच्या पण बऱ्याचदा नऱ्याला अपोज करते. नऱ्यासोबत असते, गावकऱ्यांसोबत असते असं प्रॉपर तिचं कॅरेक्टर. नाटक मुळात सिम्बॉलिकली भाष्य करत आहे आणि इतकी दिवस जी नाटकं झाली अशी समाज प्रबोधन करणारी ती खूप वाचिक आणि खूप असं म्हणजे समोरलेला पाहतानाच आनंद घेता येत नव्हता. आणि मी भरपूर सारी नाटकं पाहिली सो मला ती एक खंत होती की जर आपण समाज प्रबोधनाविषयी जर नाटक करत असू तर खूप मोठे मोठे संवाद आणि त्यात काही असं मला इंटरेस्टनी बघावं असं काही मिळायचं. सो माझं पहिलं थिंकिंग हेच होतं की काहीतरी असं असावं ज्याच्यात लोक गुंतावीत. की आणि हे नाटक मूळतः फॅन्टसी आहे की एक गाव आहे म्हणजे त्या गावात उजेड येत नाही, ते गाव चोरी करणाऱ्याचं गाव आहे. त्याचबरोबर तिथली लोक वेगवेगळे प्रथा पाळतात. त्यातले कॅरेक्टर पण असे बिल्ड केले की ते पिढी दर्शवतात. तीन पिढी दर्शवतात, एक वरची पिढी आहे, मध्यी पिढी आणि एक तरुण पिढी म्हणजे आत्ताची जी नवीन येते. आणि मला असं म्हणायचं माझं मत असं आहे की अंधश्रद्धा ही पुढच्या बोटापासून शेवटच्या बोटापर्यंत चाललेली आहे. सो कुठेतरी ते तिन्ही जर पिढ्या बदलल्या तर अंधश्रद्धा बाहेर पडेल असं माझं मत आहे. खूप छान. आणि पोलीस नावाच्या मंचावर तुम्ही आलात आणि आमच्याशी छान हितगुज केलं त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमची खूप आभार. धन्यवाद. आपण असेच नवीन नवीन कलाकार आणि त्यांच्या नवीन नवीन थीम्स आणि नवीन नवीन सामाजिक संदेश देणारी नाटकं आणि त्यांचं पुन्हा नवीन नाटकांचं पुनरुज्जीवन करणारी किंवा त्यातनं काही जो सामाजिक संदेश समाजाला गरजेचा आहे तो देणारी नाटकं तुमच्यासमोर घेऊन येऊ. तोपर्यंत पोलीस नावाच्या मंचात आणि विश्व
विशेष संवाद कार्यक्रमामध्ये इथेच थांबतो. धन्यवाद.